खासदार प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या शरद कोळींविरोधात गुन्हा दाखल झालाय. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यासह अन्य आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती प्रणिती शिंदे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला होता, त्यावरून ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेऊन प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलेलं होतं. दरम्यान शरद कोळी यांच्या कार्यालयासमोर कोणतेही आंदोलन होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केल्याची माहिती मिळते. तेव्हा प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या शरद कोळींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या ज्या महिला आहेत त्या देखील आक्रमक झालेल्या आहेत. त्यांनी देखील शरद कोळी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. अपडेट जाणून घेऊयात. आफताब शेख आपल्यासोबत आहे. आफताब, निवडणुका पार पडल्यात मात्र तरीसुद्धा सोलापुरातलं हे वातावरण गरम असल्याचं पाहायला मिळत आहे. दीपक, खरं तर राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून सोलापूर दक्षिण विधानसभेच्या जागेवरनं अतिशय नाट्यमय घडामोडी ज्या आहेत त्या महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत्या आणि आता मतदान झालं तरी त्या नाट्यमय घडामोडी थांबायला तयार नाहीयेत. खरं तर प्रणिती शिंदे यांनी अचानक पद्धतीनं अपक्ष उमेदवार धर्मराज काळे यांना पाठिंबा जाहीर केला आणि त्यानंतर शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात आंदोलन केलं, त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आणि त्यानंतर आता काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आज आक्रमक भूमिकेत आहेत. शरद कोळी यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी शरद कोळी यांच्या ऑफिसच्या समोर या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पोलिसांनी मात्र खबरदारी म्हणून आधीच बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला होता आणि महिला कार्यकर्त्यांनी जो पुतळा दहन करण्यासाठी आणला होता तो पुतळा देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आणि सगळ्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी पोलीस स्टेशनला रवाना केलाय. तर दुसरीकडे शरद कोळी आणि त्यांचे जे इतर सहकारी आहेत त्यांच्या विरोधात विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी रात्रीच गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळं एकीकडे महाविकास आघाडीमध्ये एकटीच्या गोष्टी केल्या जातात मात्र सोलापूर दक्षिणमध्ये आघाडीवरनं बिघाडी होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आफताब, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. जर त्यांनी ताईंकडे बोट दाखवत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही, त्याला पक्षातून काढून टाकायचं नसेल. त्याची गाडी आता झाली पाहिजे, आम्ही त्याची गाडी फोडणार नाही तर आम्ही त्याला फोडणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.